आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला या क्षणाची ब्रेकिंग न्यूज. आदिवासी विकास महामंडळामध्ये आर्थिक घोटाळा झालेला आहे. महामंडळाचेच उच्च पदस्थ अधिकारी या घोटाळ्यामध्ये सूत्रधार असल्याचं समोर आलंय. महामंडळाचे एकूण 5 वरिष्ठ अधिकारी निलंबित करण्यात आलेले आहेत. कागदोपत्री 500 क्विंटल धानाची वाहतूक केल्याचं यात म्हटलं गेलंय. चौकशीमध्ये लाखोंचा घोटाळा आता उघड झालाय. राज्यातील आदिवासी विकास महामंडळामध्ये मोठा आर्थिक घोटाळा समोर आलाय आणि विशेष म्हणजे महामंडळाचेच उच्च पदस्थ अधिकारी याचे सूत्रधार निघाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. तर या संदर्भात करण्यात आलेल्या कारवाईत 5 वरिष्ठ अधिकाऱ्यांना तडका फडकी निलंबित करण्यात आलंय. कागदोपत्री 500 क्विंटल धानाची वाहतूक केल्याचं या चौकशीत समोर आलंय. प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात. प्रशांत, आदिवासी विकास महामंडळामध्ये आर्थिक घोटाळा झाल्याचं स्पष्ट होताना दिसतंय, काय नेमकं प्रकरण आहे? विशाल, खरं तर रब्बीमध्ये धानाची आवश्यकताच नव्हती, लागवड नव्हती, तरीसुद्धा खरेदी केली गेली आहे, ऑनलाईन खरेदी केली गेली आहे. शासकीय निधीचा अपहार केला आहे, शेतकऱ्यांना त्याची गरज दाखवून या प्रकारची धान खरेदी दाखवली. आणखीन हे सगळं करत असताना आणि हे सगळं कागदोपत्री आणि या धानाची वाहतूक सुद्धा ज्या वाहनांवर दाखवली, जसं आता तू सांगितलंस की 500 क्विंटल दुचाकीवर, हे फक्त एक उदाहरण आहे. अशा अनेक दुचाकींवर हजारो क्विंटल, म्हणजे 500 ने तर हजारो क्विंटल धनाची वाहतूक दाखवलेली आहे. आणखीन हे गौड बंगाल फक्त आणि फक्त कागदोपत्रिकेतलं आहे आणि याच्यामध्येच आदिवासी विकास महामंडळाचे अनेक उच्च पदस्थ अधिकारी याच्यात समोर आले. खरं तर मोरे समिती याच्यात नियुक्त करण्यात आली होती. भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय केळकर यांचीही तक्रार होती. मोरे समितीचा अहवाल आदिवासी आयुक्त डॉक्टर विजयकुमार गावित जे आहेत आदिवासी विकासचे मंत्री, त्यांनी स्वीकारला. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आदिवासी विकास महामंडळाच्या ज्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी या विषयामध्ये तातडीनं कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. अधिकाऱ्यांना मॉनिटरिंग केलं, अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि या अहवालाच्या आधारे जो निष्कर्ष समोर आला, 5 अधिकाऱ्यांना तातडीनं निलंबित करण्याची कारवाई सुद्धा केली आहे. आता या सगळ्याच अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. म्हणजे कुंपण जरी शेत खात असलं तरी त्याच कुंपणानं आपल्या झारीतल्या शुक्राचाराचा उघड पाडलंय असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. येत्या दिवसामध्ये हा घोटाळा अजून मोठा होणार. खरोखर आहे, चौकशी अंती अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता. तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद प्रशांत. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबई पालिकेच्या ठेवीवरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये शाब्दिक युद्ध रंगलंय. मुंबईला कुणी मायबाप राहिलेलं नाही, सध्या लुटारूंचं राज्य सुरू असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. दरोडा टाकणाऱ्यांच्या तोंडी चोरीची भाषा शोभत नाही असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाच्या मुंबई महापालिकेवरील प्रस्तावित मोर्चावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला. तर मुंबईच्या निधीवरूनही त्यांनी उद्धव ठाकरेंना टोले लगावले. आता आपण पाहतो की वारेमाप उधळपट्टी चाललेली आहे. मग ती रस्त्याच्या नावाने असेल, G20 नावाने असेल, आणखीन कशाची असेल, मुंबईला मायबापच कोणी राहिलेलं नाहीये. सगळं काय आहे ते लुटालुटच चालू आहे. आणि या महापालिकेतल्या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी, जाब विचारण्यासाठी येत्या 1 जुलैला शिवसेना महापालिकेवरती विराट मोर्चा काढणार आहे. या मोर्चाचं नेतृत्व शिवसेना नेते करतीलच, आदित्य करेल. चोरीची भाषा करणं हे त्यांच्या तोंडी शोभत नाही. गेले 15-20 वर्ष ज्यांनी मुंबई महापालिकेवर दरोडा टाकला, मुंबई महापालिकेचे हजारो कोटी कुठे गेले याचा हिशोब कॅग आता विचारणार आहे. SIT डिक्लेअर झालेली आहे, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, परंतु दिशाभूल होणार नाही. दूध का दूध पाणी का पाणी होईल. मोर्चा जाहीर करतोय, महाविकास आघाडी येत असेल येऊ दे. आम्ही हे जे मुंबई प्रेमी आहेत आणि ही लूट काय होते, मला असं वाटते की 92,000 कोटीच्या ठेवी, या देशातली सगळ्यात ही मोठी महापालिका आहे जिच्या एवढ्या ठेवी मोठ्या कष्टाने, या मुंबईकरांचा पैसा आहे, कष्टाचा पैसा आहे, तो हे लुटताय. मग यांचा डाव असा आहे की एक तर GST-BST लावून सगळं काही त्यांच्या हातात घेतलेलंच आहे, मुंबईची तिजोरी रिकामी करायची आणि मुंबईला एकेचा कटोरा घेऊन दिल्लीच्या दरबारी उभी करायची, हा त्यांचा मनसुबा आहे. निष्पक्षपातीपणे जे कॅगने ताशेरे ओढलेत त्या बाबतीमध्ये SIT चौकशी करेल. आणि या मुंबईकरांचा पैसा जो आहे, हा मुंबईकरांचा पैसा मुंबईकरांच्याच तिजोरीमध्ये राहिला पाहिजे. तो कुणालाही इतर इकडे तिकडे वळवता येणार नाही. आणि म्हणून आज ही केविलवाणी धडपड आहे, चांगलं आहे. यामध्ये
सगळं दूध का दूध पाणी का पाणी या चौकशीतून समोर येईल.